खंडनी मागणारा निघाला मावस भावाचा मुलगा. दोघे गजाड. दिल्लीतील बवाना गँगस्टरच्या नावाने मागितली होती 40 लाखांची खंडणी. चिठ्ठी लिहून व ऑडिओ क्लिप पाठवून मागितली खंडणी. धमकवण्यासाठी फोडली कारची काच. दिल्लीतील कुप्रसिद्ध बवाना गँगस्टरच्या नावाने बुलढाणा शहरातील पंकज खर्चे नामक व्यक्तीला तब्बल 40 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 युवकांना बुलढाणा पोलिसांनी गजाड केले आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे खंडणी मागण्यात आली होती त्यांच्या मावस भावाचा मुलगाच या प्रकरणी मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला गजाड केले आहे. केवळ 4 दिवसात पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावल्यानंतर आज दिनांक 13 जुलैला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी महामुनी यांनी पत्रकार परिषद घेत सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत माहिती दिली. बुलढाणा शहरातील केशवनगरमध्ये राहणारे व म्युच्युअल फंडचे एजंट म्हणून काम करणाऱ्या पंकज खर्चे यांना दिनांक 9 जुलै रोजी घरासमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून व सोबत एक चिठ्ठी ठेवून 40 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच एक ऑडिओ क्लिप पाठवूनही पैशांची मागणी करण्यात आली होती. लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये दिल्ली येथील गँगस्टर नीरज बवाना यांचा उल्लेख करून आम्ही त्यांचे राईट हँड असल्याचे सांगून धमकवण्यात आले होते. तर दुसऱ्या दिवशी पंकज खर्चे यांच्या मावशीच्या घरी देखील चिठ्ठी पाठवत पंकज खर्चे यांना पैसे द्यायला सांगा असं सांगण्यात आले होते. आणि पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. 4 दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकारामुळे खर्चे कुटुंबीय पूर्णतः घाबरून गेले होते. तक्रारीवरून या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून PSI दिलीप पवार यांच्याकडे तपास दिला होता. खंडणी मागणारे हे दिल्लीतील गँगस्टर बवाना गँगचेच आहेत की कुणी आपसातील आहेत याचा तपास करण्याचं आवाहन बुलढाणा पोलिसांसमोर होते. तथापि ज्या नंबरवरून धमकीचे ऑडिओ क्लिप पाठवण्यात आली तो नंबर तसेच चिठ्ठीतील हस्ताक्षरावरून पोलिसांनी संशयाच्या आधारे तपास करत दोघांना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी आदित्य कोलते हा श्री खर्चे यांच्या घरासमोर राहत असून तो पंकज खर्चे यांच्या मावस भावाचा मुलगाच आहे. व दुसरा आरोपी आदित्यचा मित्र किनोळा येथील ऋषिकेश शिंदे हा आहे. ऋषिकेशच्या मोबाईलवरूनच आदित्यने ऑडिओ क्लिप पाठवून धमकी दिली होती. दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून युट्यूबवर दिल्ली स्थित नीरज बवाना गँगची माहिती मिळवून त्यांच्या नावे हे कृत्य केले आहे. बुलढाणा शहरामधील म्युच्युअल फंडाचे व्यापारी पंकज खर्चे वय वर्ष 45 यांनी दिनांक 9 रोजी बुलढाणा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्यांना फोन कॉलवरून 40 लाख रुपये खंडणी मागणी मागितली आहे आणि खंडणी 40 लाख रुपये जर दिली नाही दिली तर त्यांच्या जीवितास धोका होईल किंवा त्यांच्या कुटुंबाला संपवण्यात येईल. अशा तक्रारीनंतर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर तपास सुरू केला. परंतु त्याच रात्री परत फिर्यादी यांचे घरासमोरची गाडी उभी केली होती त्या गाडीचा काच फोडण्यात आला आणि त्या ठिकाणी एक चिठ्ठी ठेवण्यात आली. त्या चिठ्ठीमधला देखील मजकूर असाच होता की आम्ही दिल्लीतील नीरज बवाना गँगशी संबंधित व्यक्ती असून तुम्ही जर खंडणी नाही दिली तर तुमच्या कुटुंबासहित सर्वांना संपवण्यात येईल. हा प्रकार 2 वेळा घडल्यामुळे सदर फिर्यादी हे घाबरले होते आणि त्या दरम्यान त्यांनी घराच्या भोवती सर्व CCTV कॅमेरेही बसवून घेतले आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी गार्ड देखील लावली होती. परंतु तिसऱ्या दिवशी पुन्हा असा प्रकार दिसून आला की फिर्यादीचे नातेवाईक जे त्याच्या घरासमोर 100 मीटरवर राहतात त्यांच्या घरी देखील अशी एक चिठ्ठी दिसून आली आणि त्या चिठ्ठीमध्ये देखील आज तुझा शेवटचा दिवस आहे, आज जर खंडणी नाही मिळाली 40 लाख रुपये तू नाही दिलेस तर तुझ्या कुटुंबाला संपू अशी धमकी किंवा असं मजकूर लिहिलेली चिठ्ठी त्या ठिकाणी मिळाली. हे सर्व चिठ्ठी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी बुलढाणा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी PI काटकर साहेब आणि त्यांची सर्व टीम DB पथक तसेच SDPO वाघ हे स्वतः आणि इथे PSI पवार आणि त्यांचे सर्व टीम हे सर्व कामाला लागले. यामध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला असता कारण ज्या मोबाईलवरून कॉल आलेले होते तो मोबाईल नंबर देखील आपल्याला उपलब्ध होता आणि त्यावरून आपल्याला व्हिडिओ क्लिप देखील ऑडिओ क्लिप देखील त्यांनी पाठवली होती की ज्यामध्ये हा सर्व खंडणीच्या बाबत उल्लेख केला होता. हे मिळाल्यानंतर तांत्रिक तपास करता असं दिसून आलं की त्यांचेच काही त्यांचाच एक नातेवाईक आणि त्याचा एक मित्र या दोघांनी यांना खंडणी मागण्याचा प्लॅन केला आणि 40 लाख रुपये खंडणी मिळावी यासाठी त्या दोघांनी अशा पद्धतीने नाटक करून याचे सर्व जो डाटा किंवा सर्व माहिती त्याला मिळाली घेतली आणि त्यांना चिठ्ठी सुरुवातीला चिठ्ठी फोन कॉल केला त्यानंतर चिठ्ठी ठेवली गाडीचा काच फोडला
आणि नंतर पुन्हा चिठ्ठी ठेवली असा सर्व प्रकार केल्यानंतर सदर हस्ताक्षर हे त्याचे स्वतःचंच असल्याचं आमच्या तपासामध्ये दिसून आलं आणि त्याचबरोबर काही सीडीआर एसडीआर जे सायबरकडून प्राप्त केले त्या नंबरनुसार देखील हे डिटेक्शन झालं आणि यामध्ये दोन्ही आरोपी आज आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. आरोपीने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे आणि बुलढाण्यामध्ये गेले 3 दिवसापासून जे लोकांच्या मनामध्ये एक थोडं भीतीचं वातावरण असं निर्माण झालं होतं की ते या ठिकाणी 40 लाख रुपये खंडणी मागण्यासारखा प्रकार आणि प्रत्यक्ष काही काही त्या ठिकाणी जी केलेली कृती हे सर्व बघता आरोपी घरचेच आणि तिथलेच आरोपी असल्याने आरोपी मिळाल्याने सर्वांना याबाबत सर्व नागरिक सुरक्षित आणि आश्वस्त झालेले आहेत. दरम्यान फिर्यादी पंकज खर्चे यांनी आरोपी व त्यांच्या परिवाराशी आपली कोणतीही दुश्मनी नसून आरोपी हा आपला नातेवाईकच असल्याचे सांगितले. तसेच या घटनेनंतर पोलिसांनी वेळोवेळी तसेच फोन केल्याबरोबर प्रतिसाद दिल्याची भावना यावेळी व्यक्त केली. 8 तारखेला मला संध्याकाळी 5:30 वाजता मी ऑफिसला असताना मला फोन आले. त्या फोनवर सरळ सरळ मी या गँगचा माणूस आहे, त्याचा राईट हँड आहे, मला जर 40 लाख रुपये नाही दिले तर मी म्हणजे जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर मी तो फोन कट केला. नंतर त्यानं मला एक SMS पाठवला, त्यामध्ये एक ऑडिओ क्लिप पाठवली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये पण पूर्ण धमक्या दिलेल्या होत्या. त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की तुझे डिटेल्स पूर्ण माझ्याजवळ आहे आणि जर पोलिसांमध्ये कधी गेला तर याचे परिणाम फार वाईट होतील, त्यामुळं मी जे रक्कम मागितली ते मला दे. त्यानंतर मग मी पोलिसला कॉन्टॅक्ट केले तर पोलिसांनी मला माझा रिपोर्ट लिहून घेतला. पण मी नंतर शांत होऊन घरी गेलो तर त्या रात्री त्यांनी परत ते गाडीचे काच फोडले आणि तिथं परत चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या चिठ्ठीत परत त्यांनी सर्व धमक्या आणि पोलीस मेरा कुछ नहीं कर सकते, ऐसा न वैसा, मेरे पे बहुत सारे गुन्हे, कुछ नहीं कर सकते मेरा, असं बोलला. आणि त्यानंतर मी परत सकाळी पोलीस स्टेशनला आलो, त्यांना मी ते सांगितली सिच्युएशन, ते लगेच आले, त्यांनी पूर्ण तो पंचनामा घेतला आणि FIR नोंद करून नंतर मग पुढची कारवाई सुरू केली. त्यानंतर परत त्यांनी एक दिवस असेच धमकी दिली आणि चिठ्ठी ठेवली. त्याच्यामध्ये त्यानं असंच लिहिलं की परत पोलीस आहे, तेरे घर के सामने बहुत मेला लगा था, परत त्याच्यात धमक्या असं देऊन परत त्यानं त्या दिवशी ते केलं. त्याही दिवशी मी जेव्हा पोलिसांना फोन केला तर 5 मिनिटांमध्ये पोलिसची गाडी आली. म्हणजे पोलिसांचं आम्हाला पूर्ण सहकार्य आम्हाला शेवटपर्यंत मिळालं. म्हणजे एवढं क्विक ऍक्शन घेतली पोलिसांनी की मला खरंच पोलिसांचे खूप खूप धन्यवाद मानायचे. कारण की फोन केला की लगेच 5 मिनिटात पोलीस हजार. आणि सामान्य माणसाला खरंच पोलिसांचा आधार म्हणजे खूप आवश्यक गोष्ट आहे आज. आणि ते दिसून आलं आम्हाला स्वतः किंवा पोलीस काय आहे म्हणून. म्हणजे त्यांच्या भरोश्यावर आम्ही ते 5 दिवस काढले सरळ सरळ. नाही नाही काहीच नाही आहे, आमचं काहीच नाही झालं त्यांच्यासोबत, कधीच काही नाही. माझे कोणासोबतच वाद नव्हते, त्यांच्यासोबतही वाद नाही, त्यांच्या फॅमिलीसोबतही वाद नाही. त्यांना नेहमीसाठी आम्ही मदतच केली. त्यांनी असं का बरं केलं हे आम्हालाही प्रश्न पडला. मावस भावाचा मुलगा आहे, आदित्य. पोलिसांनी काही तुम्हाला सहकार्य केलं? खूप खूप सहकार्य केलं पोलिसांचे, तर आम्ही कंटिन्यू आभार मानू.